कर्जमाफीतल्या योजनेतल्या 15,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आजच रक्कम आम्ही जमा केली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे. कोल्हापुरातील वारणानगर येथील दिलखुलास मुक्त संवाद या शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. महाराष्ट्रातील 15,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6,500 कोटी रुपये आजच भरले असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केलेली आहे. राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची स्पष्ट भूमिका आहे. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवून वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन यावेळी दिले आहे. त्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत त्यांना 25,000 रुपयापर्यंतची मदत मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातल्या आज 15,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे 6,500 कोटी रुपये आम्ही भरले, आजच भरले. आणि आता परवा अजून 10,00,000 शेतकऱ्यांची यादी, त्यानंतर पुन्हा 10,00,000 शेतकऱ्यांची यादी, आणि जवळजवळ पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये जवळजवळ आमचं सगळं काम संपून जाईल. 10 ते 15 दिवस याकरता लागतील की काही अर्जांमध्ये चुका आहेत, काही बँकेच्या रेकॉर्डमध्ये चुका आहेत. मेजर काम तर आमचं जवळजवळ आता मार्गीच लागलेलं आहे, आणि म्हणून जो थकबाकीदार शेतकरी आहे त्यालाही मदत करू, जो नियमित शेतकरी आहे त्यालाही 25,000 मदत करू. आणि दादा, आम्ही आपल्याला आश्वस्त करतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने आम्हाला जर त्या ठिकाणी नीट साथ दिली तर हा जो नियमित भरणारा शेतकरी आहे याला अजून जास्त मदत आम्ही करू.